ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि आता पुढची बातमी आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सुरू असलेल्या रस्त्यांची कामं आणि नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला. रात्री अचानक त्यांनी काही अधिकाऱ्यांसह या कामांची पाहणी केली. रस्ते दुरुस्तीची कामं वेगानं सुरू असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं. प्री मॉन्सूनचे जे आमची कामं असतात ती नेहमी होत असतात. आत्ताच्या सद्यस्थितीत आपण बघत असाल साधारण 250 कामं मुंबईत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सुरू आहेत. मग ते काँक्रिटीकरणचे असतील, ॲसफॉल्टिंगचे असतील. ओव्हरऑल 500 कामांचा प्रस्ताव एका वर्षासाठी असतो. 250 कामं प्री मॉन्सून आणि परत नंतरची कामं पावसाळा झाल्यानंतर ऑक्टोबर ते पुढच्या मेपर्यंत होणार. एक महत्त्वाची गोष्ट आहे की जिथे जिथे कामं चालले आम्ही पाहतोय सतत त्याचा आढावा पण घेत असतो. मी असेल, एम सी साहेब असतील, आमचे एम सी वेलूरचे साहेब असतील, सगळंच की हे कामं वेळेवर पूर्ण व्हावेत, वॉल टू वॉल कामं व्हावीत. कारण आत्ताची आपली जी डिझाईन फिलॉसॉफी आहे त्याच्यात फुटपाथ, मीडियन, मधले रस्ते, डिझाईन थिंकिंग याच्यात आणत आहोत. थोडं ट्रॅफिकची परवानगी घेऊन याच्या पण काम करत आहोत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळेच्या सुट्ट्या लागल्यानंतर अनेकदा मुलं सोसायटीच्या आवारामध्ये सायकल चालवणं किंवा इतर खेळ खेळताना दिसतात. पण या मुलांच्या आनंदाच्या रंगाचा बेरंग कसा होतो ते मुंबईतल्या गोरेगावमध्ये पाहायला मिळालं. इथे सोसायटीच्या आवारामध्ये भरधाव वेगानं सायकल चालवणाऱ्या मुलाचा धक्का एका टीव्ही अभिनेत्री सिमरन सचदेवाच्या वृद्ध आईला लागला. त्यामुळे 1.5 महिन्यांपासून तिची आई अंथरुणाला खिळू नये. या घटनेबाबत लहान मुलाच्या आईनं विचारपूस सुद्धा केली नाही, फक्त व्हॉट्सअपवरती सॉरी असा मेसेज पाठवला. यानंतर संतप्त झालेल्या सिमरन यांनी थेट पोलिसात 9 वर्षांच्या मुलावरती गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगावमधल्या वनराई पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. सदरचा जो गुन्हा आहे वनराई पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे, कलम 338 कलमानुसार. सदरचे गुन्हा जे आहे तर ते संबंधामध्ये फायनल रिपोर्ट म्हणजे क्लोजर रिपोर्ट माननीय ज्युवेनाईल कोर्टाला आम्ही पाठवून दिलेला आहे की केस क्लोज करावी म्हणून. पुढची बातमी, एव्हरेस्ट शिखर सर करून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलेल्या कोल्हापूरच्या कस्तुरी सावेकरचा परतण्याचा प्रवास मात्र खडतर सुरू आहे. पैशांअभावी एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पासून ती चालत निघाली आहे. एव्हरेस्ट सर करण्याचा आनंद साजरा करण्याऐवजी तिला 3 दिवस चालून नेपाळ गाठावं लागणार आहे. हेलिकॉप्टरसाठी भरायला 50,000 रुपये नसल्यामुळे तिनं पायी चालण्याचा निर्णय घेतला आणि कस्तुरीच्या या मोहिमेला आतापर्यंत 49 लाख रुपये खर्च आलाय.